भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जमिनीच्या व्यवहारावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. ते सर्व काही खोटे आहेत. ईडीच्या चौकशीचीही मागणी त्यांनी केली. ईडीचे मालक हे दिल्लीत बसलेत, ते व्यापारीच आहेत. मात्र या व्यापाऱ्यांना, त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही तर 25 वर्ष घरी बसू, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. जर एखादा व्यवहार केला असेल तर त्यात गैर काय, भ्रष्टाचार असे ते म्हणतात. रोज सकाळी आरशात स्वतःचा चेहरा पाहतात, त्यांना स्वतःकडे पाहून भ्रष्टाचार झाला असं वाटतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. मराठी भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत, मात्र गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जातात. अर्णव यांचा कोण लागतो असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे, मात्र शेटजींच्या पक्षातील काही प्रवक्ते त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे म्हणून ते अशी नाटकं करतायत. त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. आईना देखते है मिरर, तो भ्रष्टाचार भ्रष्टाचार बोलना शुरू करते खुद को देख बोलो. उनको लगता है जो मिरर है वही भ्रष्ट है. भ्रष्टाचार खुद का चेहरा देख. ये पूरे जिस तरह से आरोप योग कर रहे हैं ना, 2014 में कोई जमीन खरीद ली थी, ठीक है ना, कोई गैरकानूनी तो बात नहीं है ना उसमें. असली बात जो सवाल है वो है अन्वय नाईक के सुसाइड का, उसका ऊपर कोई बात नहीं कर. जिसने सुसाइड के लिए उकसाया है, जिस वजह से हुआ है, वो जो लोग हैं उनके समर्थन में ये लोग उतरते हैं. एक महिला जिसने अपने पति को खोया है, एक लड़की जिसने अपने बाप को खोया है, उनके बारे में सहानुभूति के दो शब्द नहीं है. और एक सस्पेक्टेड क्रिमिनल है, जेल से छूटा है, उनके लिए ये तमाशा कर, उसे क्या होगा. बात करो अन्वय नाईक के आत्महत्या के ऊपर, क्यों किया उसने, कौन जिम्मेदार है उसके लिए, उसके ऊपर बोलिए. ये एक जमीन का टुकड़ा है कहाँ, जो पूरी कानूनी तरीके से खरीद लिया था 2014 में. अब बता रहे हैं कि 20 या 21 लाइए सामने. ऐसे लोग हैं, खुद का चेहरा देखते हैं आईना में और भ्रष्टाचार भ्रष्टाचार खरीदने लगते हैं, उससे कुछ नहीं होगा. निराशा है उनकी, हताशा है उनकी. सरकार 5 साल चलने वाली है, आप कितनी भी जोर जोर से चिल्लाओ, झूठ को सच साबित करने की कोशिश करो, कुछ नहीं होगा. सर, सर, सर.